हाय फ्रेंड्स, टेस्टी रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज बाजरीच्या पापड्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत। या ठिकाणी एक छोटंसं पातेलं मी बाजरी घेतलेली आहे आणि ही बाजरी जी आहे तर ती धुवून घ्यायची आहे आणि 2 तास याला एका कापडामध्ये बांधून ठेवायचं किंवा उन्हामध्ये जरी थोडंसं वाळून घेतलं तरी चालेल। अशा पद्धतीने बाजरी एकदम कोरडी करून घ्यायची आणि ही बाजरी अशी धुवून आपण 2 तास उन्हात ठेवल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। तर आपण याला अगोदर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला बाजरीचा भरडा काढायचा आहे, म्हणजे एकदम बारीक केलं तर तुम्ही त्याचं पीठ तयार होईल, त्यामुळे एकदम असं जसं आपण शेंगदाण्याचा कुट्टा करतो त्या पद्धतीने आपल्याला असं भरडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आता आपल्याला आणि जर बारीक जर झालं तर आपण ते चाळून पण घेऊ शकतो, मग थोडं थोडं पीठ आपण म्हणजे खाली पडतं त्यातलं, जास्त बारीक बाजरी राहत नाही। म्हणजे भरडा जर केला तर बाजरीच्या पापड्या खाण्यासाठी पण कुरकुरीत लागतात, त्यामुळे अशा पद्धतीने काढली तर उत्तम। आता यासाठी आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8। तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचे। याच्यामध्ये थोडं मीठ पण घ्यायचं, पण मीठ मी नंतरच टाकणार आहे, बारीक करून घेऊया। या प्रकारे लसूण आणि मिरची मी बारीक करून घेतलेला आहे। पातेल्यावरती गरम होण्यासाठी ठेवलंय, याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचंय। साधारणतः 1.5 चमचा तेल मी याने टाकणार आहे। तेल गरम झालंय तर आपण याच्यामध्ये हे मिरची आणि लसूण घालणार आहोत। व्यवस्थित याला भाजून घ्यायचं। या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कुट्टा पण केलेला आहे, आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो, पण टाकला तर चव थोडीशी चांगलीच येते, त्याच्यामुळे 1 वाटी शेंगदाण्याचे कुटे या प्रकारे आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये। या ग्लासना आपण पाणी घालणार आहोत, साधारणतः 3 ते 4 ग्लास पाणी मी घालणार आहे। बाजरीच्या पापड्या करण्यासाठी पाणी ही जास्तच लागतं। या चमच्याने साधारणतः 1.5 चमचा मीठ मी घालत आहे। त्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये हे बाजरीचं जे काही भरडा केलेला आहे तो आपण हटवून घेणार आहोत। उकळी आलेली आहे, आता आपण याच्यामध्ये हटवून घेणार आहोत। पूर्ण असं हळूहळू करून हटवून घ्यायचं। त्याला असं फिरवत राहायचं जेणेकरून जे काही गाठी आहेत त्या निर्माण होणार नाहीत, त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत।
आणि जर आपण पाणी टाकलं आणि आपल्याला असं वाटलं की याच्यामध्ये थोडस अजून पाणी आपल्याला ऍड करावं लागणार आहे शिजण्यासाठी, तर मी बाजूला पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती, तर या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आणि ऍड करू शकता नंतर, म्हणजे आपल्याला जर वाटलंच तर। या ठिकाणी आपल्याला अजून थोडस पाणी घालण्याची गरज आहे यामध्ये, कारण बाजरीच्या पापड्या करण्यासाठी पाणी जरा जास्तच लागत। अजून 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये ऍड केलेलं आहे, गरम करून पाणी घालायचंय नंतर। आणि परत असं फिरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं त्याला। आता याला 10 मिनिटं व्यवस्थित मंदाचेवर शिजून घ्यायचं आहे। दहा मिनिटं मिश्रण आपण ठेवलं होतं तर छान प्रकारे शिजलेलं आहे। आता आपल्याला याच्या पापड्या बनवायच्या आहेत। बाजरीच्या पापड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पोलपाट घ्यायचा आहे, म्हणजे ते थापून घेण्यासाठी। त्याच्यावरती एक चौकोनी आकाराचं कापड आपल्याला घ्यायचं आहे, कारण ह्या मिश्रण घट्ट असल्यामुळं आपल्याला इथं पापड्या आपल्याला थापून घ्यायचे आहेत। आणि पाणी थोडंसं लागणार आहे, त्यानंतर आपल्याला एक चमचा घेऊन थापून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी एक कापड म्हणजे गोणीचं कापड अंथरून घेतलेलं आहे, याच्यावरती आपल्याला पापड्या टाकायच्या आहेत। असं प्लेन कापड घ्यायचं जे करून पापड्याला घड्या पडणार नाहीत, पापड्या तुमच्यामधून तुटणार नाहीत। तर बघूयात आपण पापड्या थापूयात। यावरती थोडंसं सर्वात अगोदर पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे पापडी लवकर खाली पडते। थोडं थोडं घ्यायचं असं गोल करून, थोडं थोडं पाणी हाताला घ्यायचं आणि असं थापून घ्यायचं। एकदम व्यवस्थित गोल अशी आपण हाताने करून घ्यायची। याच्या पळी पापड्या पण केल्या जातात, पण त्यासाठी मिश्रण जे आहे ते एकदम पातळ ठेवावं लागतं पळी पापड्या होण्यासाठी। पण जेव्हा आपण बाजरीच्या पळी पापड्या करतो तर साधारण त्या लवकर तुटतात। पापडे व्यवस्थित थापून झालेली आहे, याच्यावरती तुम्ही तीळ पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार, अशी वरती टाकून। तर आता आपण याला इथे टाकून घेऊयात। अशी पकडून या ठिकाणी आपण असं टाकून घेऊ शकतो। थोडासा हात फिरून घ्यायचा जेणेकरून चिटकणार नाही। पापडे एकदम मस्त खाली पडलेले आहे कापडावरून। अजून एक मी तुम्हाला करून दाखवणार आहे।
पीठ हाताला चिटकू नये म्हणून पाणी लावू लागतं। ही पण पापडी आपली तयार झालेली आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या करून घ्यायच्या। छान पापडे आलेले आहेत मस्त। आपण अशाच प्रकारे सगळे पापडे आता थाबून घेणार आहोत, करणार आहोत। या पापड्यांना पूर्ण एक दिवस उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे। वाळल्यानंतर छान अशा कुरकुरीत लागतात, तर आपण याला आता उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत सगळ्या पापड्या करून। अशा पद्धतीने मी सर्व पापड्या करून घेतलेले आहेत। आता याला आपण पूर्ण उन्हामध्ये वाळून घेऊयात आणि दुपारी थोडेसे वाळल्यानंतर दुपारी तुम्ही ही जी साईज आहे तर याची अशी उलटी करून त्याला परत वाळू घालायच्या आहेत, म्हणजे दोन्ही साईडनं त्या चांगल्या वाळल्या जातील। ठीक आहे, तर आपण याला पूर्ण आज दिवसभर जर तुम्हाला वाटलं थोड्याशा भाजले म्हणजे वाळलेल्या नाही आहेत तर परत सकाळी उन्हामध्ये तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू शकता आणि त्या कडक अशा उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात। ठीक आहे, पापड्या उन्हामध्ये कडक वाळून घेतलेल्या आहेत आपण बघू शकता। छान पापड्या तयार झालेल्या आहेत, खायला पण एकदम अशा कुरकुरीत मस्त लागतात। हे बघा, लगेच तुकडा पडतो त्याचा। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।